श्रीकांत उटीकर अभिजित बिचुकलेचं जामीन मांडण्याकरता आज सेशन कोर्टात मी युक्तिवाद केलो. 353 गुन्ह्यात पोस्टमॅनला अनमार्क केलेल्या आरोपाच्या गुन्ह्यात मी युक्तिवाद केलो. तो 10 वर्ष फरार जरी असला तरी पण त्याला वॉरंट कुठेही बजावले त्याला पोचलेलं नाही. ह्या युक्तिवादावरतं मी आर्ग्युमेंट करून त्याला एक संधी दिलंच पाहिजे. ह्या युक्तिवादावरतं त्याने कोर्टानं 25,000 जामीन वर्तन मंजूर करून त्याला त्या केसमध्ये जामीन मंजूर करण्यात आली. सरकार पक्षाचं एवढंच मत होतं की आम्ही हे पळून गेलं तर परत येणार नाही, हे येणार नाही. ती सर्व कोर्टाने उडून लावली, त्यांचे मुद्दे आमची ॲक्सेप्ट केले. कोर्टाने कंडिशन घालून तारखांना चुकता ट्रायलला कोणतेही अडथळा न आणायचं का अटीवरतं 25,000 हेवी जामीन घेऊन त्याला जामीन मंजूर केली 353 गुन्ह्यात. आता आलं उद्या खंडणीच्या गुन्ह्यात. खंडणीच्या गुन्ह्यात सर्व साक्षीदार संपवलेले आहेत. उद्या फक्त तपासी अधिकारीचंच साक्ष आहे. ते संपल्यावर लगेच जामीनला परत पुटअप करणं, नाही तर केस क्लोज करा, नाही तर जामीन द्या. ह्या मुद्द्यावरतं मी उद्या युक्तिवाद करून अर्ज देऊन कदाचित जामीन मिळण्याची शक्यता आहे, नाहीतर केस क्लोज होण्याची शक्यता आहे 1-2 दिवसात खंडणीच्या गुन्ह्यात. ती दोन झाली तर बाकीची तर चेकमध्ये आधीच जामीन मिळालेला आहे त्याला, असं त्याचे सुटण्याचं पूर्ण मार्ग मोकळं झाले. टोटल गुन्हे किती आहेत? टोटल 3 गुन्हे होते. 3 आता 2 जामीन झाले. तिसरं उद्या निकालावरतं, निकालाच्या पायरीवरतं आहे. हायकोर्टनं पण तसं म्हटलंय कन्क्लुजिव्ह स्टेजवरतं आहे, कन्क्लूड करा म्हणून लवकर ते लवकर रिजेक्ट केलेलं नाही कधी जामीन, लवकर ते लवकर क्लोज करा ही केस म्हणून असं ऑर्डर आहे. त्याप्रमाणे उद्या शेवटचे तपासी अधिकारीचे साक्ष संपलं, केस क्लोज करायला प्रयत्न करणार आम्ही पण डे टू डे ठेवून त्याला 2-3 दिवसात संपवायला आपण प्रयत्न करणार. शक्यतो आहे किंवा 1-2 दिवस किंवा सोमवार मंगळवारपर्यंत, शक्यतो आम्ही शक्यतो हे शब्द वापरतो. तो बिग बॉस बिग बॉसच्या घरामध्ये उत्सुकता आहे, त्यांची पण घ्यायची उत्सुकता आहे. आता ते पुढे काय होतं मी सांगू शकत नाही. थोडक्यात बिग बॉसच्या घरात तुम्ही चुकलेपर्यंत दिसणार ते मी निश्चितपणे सांगू शकत नाही. ते त्यांची त्यांचे विषय. मला ॲक्च्युअली ते TV चॅनलवाले पण मला हे सिरियसली काम बघा म्हणून सांगितले होते. मी माझं काम पार पाडलं. ओके.